बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहूयात कोल्हापूरमधील बातमी। कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा विळखा आणखीन घट्ट होत चालला आहे। गेल्या आठवड्याभरात 7 जणांचा मृत्यू झालाय। सीपीआर रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 20 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये स्वाईन फ्लूबाबत भीती निर्माण झाली आहे। यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढलाय। गेल्या 7 महिन्यात 17 जण तर गेल्या 8 दिवसात 7 जण स्वाईन फ्लूने दगावले आहेत। सध्या जिल्ह्यात 20 रुग्ण उपचार घेत असून 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। शहरासह ग्रामीण भागातही स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढत आहे। या संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले। सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे आणि त्याच्या संदर्भात सर्व जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा नगरपालिकेचे जे रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये स्वाईन फ्लूबद्दलचं तपासणीची मोहीम आपली चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 25,000 लोकांचं स्क्रीनिंग केलेलं आहे आणि त्यापैकी 172 संशयित रुग्ण आपल्याला सापडलेले आहेत। स्वाईन फ्लू टाळण्यासाठी काय कराल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। स्वाईन फ्लू टाळण्यासाठी स्वच्छता करणं फार गरजेचं आहे। साबणाने आणि स्वच्छ पाण्याने हात धुवा। खोकताना आणि शिंकताना नाक झाकून घ्या। स्वच्छ रुमाल वापरा आणि रुमाल रोजच्या रोज बदला। आजारी व्यक्तीशी जवळीक टाळा। स्वतः आजारी असल्यास शक्यतो घरी आराम करावा। गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा। तणावापासून स्वतःला सांभाळलं पाहिजे। शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम राहण्याचा प्रयत्न करा। योग्य झोप घ्या। द्रव्य पदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करा। पौष्टिक आहार घ्या। घरातील हवा मोकळी राहण्याची दक्षता घ्या। आरोग्यदायी सवयींचं कटाक्षानं पालन करा। कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूचा विळखा वाढलेला आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूची वाढ होत असेल दिसून येते, अनेक रुग्ण आता रुग्णालयांमध्ये दाखल आहेत, कशा परीची परिस्थिती आहे तिथे? तृप्ती, हवामानातल्या बदलामुळे कोल्हापूरमध्ये आता स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सध्या सतर्क झालेत आपल्याला पाहायला मिळते। 25,000 अधिक लोकांची जी आहे ती आरोग्य तपासणी करण्यात आलेली आणि यामध्ये आता 172 संशयित आढळले होते आणि त्यापैकी 77 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं। त्यांच्यावर उपचार सुरू झाले आणि काही जण उपचार करून बरेही झाले। सध्या 20 जण या संदर्भातले उपचार घेत आहेत, तर या हंगामामध्ये 17 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झालाय। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले जे आहे ते आरोग्य यंत्रणा खडबडून झाले जागी झाले आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्यावरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्नही तो आरोग्य यंत्रणेमार्फत केला जातो। त्यासाठी 42 पथकं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत आणि सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी बरोबर जनजागृतीची मोहीमही मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाने हाती घेतलेली आहे। तालुका पातळीवरती आहे ते आरोग्य विभागाच्या माध्यमातून स्थानिक डॉक्टरांना एकत्रित करून त्यांना स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करण्यात येते। याशिवाय नागरिकांचे या संदर्भातलं प्रबोधन करते, कोणीही घाबरून जाऊ नका, हा रोग पूर्णपणे बरा होणार आहे, औषध उपचार वेळेवर घ्या, अशा पद्धतीचं आव्हान आहे ते आरोग्य विभागामार्फत करण्यात येते। एकंदरीतच मृतांचा आकडा पाहिला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेही दक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तृप्ती, धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्यादृष्टीने खबरदारीचे उपाय प्रशासनाकडूनही केलेले जात आहेत।